नमस्कार मित्रांनो, आरोग्य विभागासाठी आज आपण हा क्लास घेत आहोत। काल पण मित्रांनो आपण आरोग्य विभागासाठी घेतलेला, यापूर्वी पण क्लासेस घेतलेले आहेत। तर आता आपण पाहिले तर आरोग्य विभागासाठी केवळ 17 दिवस राहिलेले आहेत। एक एक दिवस मित्रांनो जवळ येत आहे, त्यामुळे आपण दिवस रात्र एक करून आता आरोग्य विभाग भरतीसाठी काय केलं पाहिजे, झोकून दिलं पाहिजे। आणि बरेच विद्यार्थी निराश झालेले आहेत की पोस्ट विभागासाठी, जे त्यांनी पोस्टमन आणि MTS चा फॉर्म भरलेला होता, परीक्षा दिलेली होती, त्यामध्ये थोडीफार त्यांना कमी मार्क मिळालेले आहेत। तर मित्रांनो काही नाराज होऊ नका, कारण सतत परीक्षा येत असतात, परीक्षा जात असतात मित्रांनो। यश अपयश हे मित्रांनो एक न टाळता येण्यासारखी गोष्ट असते, त्यामुळे मित्रांनो त्याचा एक जास्त ताण न घेता आपण काय करायचं आहे, येणाऱ्या ज्या काही आपल्या ऑपॉर्च्युनिटी आहेत त्या ऑपॉर्च्युनिटीकडे काय करायचे, लक्ष द्यायचं आहे। जरी आपण पोस्टमन MTS ची जरी परीक्षा देऊ शकला नसला, व्यवस्थित पद्धतीने स्कोर करू शकला नसला, तरी पण ताण घेऊ नका। आपल्यासाठी मित्रांनो आरोग्य विभागाची परीक्षा आहे, MTS ची आहे, CHSL ची आहे, CGL ची आहे, त्यानंतर मेगा भरती लवकरच चालू होते, तलाठी भरती येईल, पशुसंवर्धन येईल, जिल्हा परिषद येईल, पोलीस भरती आहे, अशा भरपूर काही संधी मित्रांनो तुम्हाला काय आहेत, तुमच्या पुढे आहे। तसंच जर पोस्टल असिस्टंटचा तुम्ही फॉर्म भरला असेल SSC CHSL अंतर्गत, तर त्यासाठी मित्रांनो फ्री ऑफ कॉस्ट टेस्ट तुमच्यासाठी अवेलेबल केलेल्या आहेत आयन अकॅडमीने। त्याचा सुद्धा नक्की आत्ताच व्हिडिओ संपल्या जाऊन त्याचा लाभ घ्या मित्रांनो, कारण ह्या टेस्ट काही दिवसांनी पेड होत असतात, ठीक आहे। ह्या काही टेस्ट आहे ते काही दिवसांनी काय असतात, पेड होत असतात। त्यामुळं पोस्टल असिस्टंट सारखा जॉब मित्रांनो त्याला सुद्धा अगदी काही दिवस उरलेले आहेत, म्हणजे आपल्याकडे अगदी मित्रांनो 30-35 दिवस पण उरलेले नाहीत पोस्टल असिस्टंट सारख्या जॉबसाठी। डाटा एंट्री ऑपरेटर असेल, त्यामध्ये मित्रांनो अप्पर डिव्हिजन क्लर्क आहे, यासारख्या चांगल्या चांगल्या पोस्ट आहेत, स्पेशल डेडिकेटेड त्यासाठी टेस्ट सिरीज काय आहेत मित्रांनो, ऑन अकॅडमीने आपल्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट टेस्ट काय केलेले अवेलेबल केलेले आहेत, त्यामध्ये मॅथ, रिजनिंग, GK GS सर्व काही मित्रांनो तुम्हाला काही मोफत अवेलेबल केलेलं आहे, अगदी काही दिवसासाठी आहे। आत्ताच एनरोल करून घ्या, अदरवाईज हे काय होईल मित्रांनो, लिंक लगेचच डिसअपीअर पण होऊ शकते, त्यांचं जे काय लिमिट आहे ते कम्प्लीट झाल्यानंतर। त्यामुळं ही जी काय लिंक आहे फ्री ऑफ कॉस्ट टेस्ट सिरीजची डिस्क्रिप्शन दिलेली आहे, नक्की जाऊन काय करा मित्रांनो, आपण हे काय करा मित्रांनो, याला आत्ताच एनरोल करून ठेवा। तिथं जर तुम्हाला कोड वापरला, तुम्ही जर सुरुवातीलाच याच्यावरती गेलेला असेल अनअकॅडमीवरती, तर तिथं एक कोड विचारला जाईल, तर कोड काय टाकायचा मित्रांनो, आपल्या चॅनलचे जे नाव आहे एक्झाम ऑडी, ते आपण काय करायचं आहे तिथं मित्रांनो आपण टाकायचं आहे एक्झाम ऑडी। हे कोड टाकल्यानंतर आपल्याला काय होईल, एक्स्ट्रा डिस्काउंट भेटून जाईल, आणि हा डिस्काउंट सुद्धा मित्रांनो संपणार आहे फक्त आपल्या एक्झाम ऑडीचाच नाही, तर बऱ्याच सर्व काही मित्रांनो जे काही आता सध्या तुम्हाला 10% एक्स्ट्रा डिस्काउंट भेटत आहे अकॅडमीवरती, ते काय होणार आहे मित्रांनो लवकरच काय होणार आहे, काही दिवसासाठी बंद होणार आहे। त्यामुळे आपण काय करू शकता लगेचच, तुम्ही असं नाही की प्रत्येक गोष्टीसाठी, म्हणजे SSC साठी वेगळं, CHSL साठी वेगळं, CGL साठी वेगळं, असं वेगवेगळा कोर्स नाही घ्यावा लागणार। तुम्ही जर SSC अंतर्गत जर तुम्ही हे सर्व काही सबस्क्रिप्शन घेतलं, तर तुम्हाला काय होणार आहे, याच्या अंतर्गतच सर्व काही मित्रांनो आपल्याला काय होणार आहे, अवेलेबल होणार आहे। त्यामुळे एक्झाम ऑडी हा कोड वापरून काय करा, डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरती जाऊन फ्री ऑफ कॉस्ट टेस्टचा पण आनंद घ्या, आणि ज्या काही पेड क्लासेस आहेत मित्रांनो एकदा क्लासेस घेतल्यानंतर त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये सर्वच काही टीचरचं सर्व मार्गदर्शन, संपूर्ण कंप्लीट अभ्यासक्रम, संपूर्ण त्याच्या PDF टेस्ट सिरीज सर्व काही तुम्हाला काय मध्ये अवेलेबल होणार आहे। लगेच डिस्क्रिप्शन जाऊन मित्रांनो लिंक चेक करा। तर मित्रांनो 28 फेब्रुवारीला जवळपास 54 पोस्टसाठी काय होत आहे, आरोग्य विभागाची एक मेगा भरती होत आहे, त्यासाठी आपण हे आपण डेली क्लासेस घेत आहोत। तर आज आपण मराठी व्याकरण पाहणार आहोत, पूर्ण अर्थाच्या बोलण्याला काय म्हणतात प्रत्येकाने कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे मित्रांनो, तर काय म्हणतात, वाक्य म्हणतात, ठीक आहे, त्याचं स्पष्टीकरण पण आहे, मुलांनी खरे बोलावे हे एक वाक्य आहे, कोणताही विचार पूर्ण अर्थाचा असला की त्याला वाक्य असे म्हणतात, एक किंवा अनेक शब्दाच्या समुच्चयाने आपल्याला विचार आपण काय करतो पूर्ण करतो, वाक्य म्हणजे काय, पूर्ण अर्थाचे बोलणे, ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समोरला काय अर्थ प्राप्त झाला असेल तर त्याला काय म्हणतात मित्रांनो, तर त्याला शब्द म्हणतात। आणि हे संपूर्ण इम्पॉर्टंट प्रश्न आहेत, आणि हे संपूर्ण PDF मित्रांनो तुमच्यासाठी अवेलेबल केलेले आहेत, त्याच्या प्राइसेस कित्येक पटीने पुढील काही तासांसाठी काय केलेले आहेत, एक्झाम ऑडीने आपल्या विनंतीवरून काय केलेले मित्रांनो कमी केलेले आहेत। तर नक्की नक्की काय करा, दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन काय करा मित्रांनो, या PDFसुद्धा आपण नक्की डाउनलोड करा। तर ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त झाला असेल तर त्याला काय म्हणतात मित्रांनो, शब्द म्हणतात। जसं की मुलांनी, या शब्दात 3 अक्षरे आहेत, कोणकोणते, मुलांनी, ठीक आहे, अशी 3 अक्षरे आहेत, या विशिष्ट क्रमाने आलेल्या 3 अक्षरांच्या शब्दाला काहीतरी अर्थ आहे, त्या समोरला काय अर्थ आहे, ठराविक क्रमाने आलेल्या या शब्दाच्या समोरला अर्थ प्राप्त झाला म्हणून त्याला काय म्हटलं जातंय, शब्द असं म्हटलं जातंय। म्हणून मुलांनी हा एकत्रित पद्धतीने काय झालेला आहे, शब्द तयार झालेला आहे। अक्षरे या आपल्या ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुणा आहेत, म्हणून अक्षरांना काय म्हणतात मित्रांनो, तर ध्वनी चिन्हे, तर म्हणून काय म्हणतात त्याला, ध्वनी चिन्हे असं म्हणतात। मुलांनी या शब्दाच्या उच्चाराला उच्चार करताना काय, मुलांनी, हे 3 ध्वनी आपल्या तोंडातून बाहेर पडतात, हे 3 ध्वनी काय आहेत,
आपण काय करतो या चिन्हाने काय करतो आपण या मूलांनी या चिन्हाने आपण काय खुणांनी काय करतो ते दर्शवतो त्यांना आपण काय म्हणतो मित्रांनो अक्षर असं म्हणतो आणि अक्षर आपण ज्या आपल्या ध्वनीचा किंवा आवाजाच्या खुणा आहेत म्हणून त्यांना अक्षरांना काय म्हणतो मित्रांनो ध्वनी चिन्हे असं सुद्धा म्हणतो. पुढचं वाक्य काय मित्रांनो आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो तर आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो मित्रांनो वर्ण म्हणतो. अत्यंत महत्त्वाचे आणि वारंवार परीक्षेत विचारले गेलेले हे फक्त मेगा भरती आरोग्य विभागासाठी नव्हे तर मित्रांनो येणारे तलाठी भरती पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न आहेत. त्यामुळे आपण काय करा कम्प्लीट शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो मित्रांनो वर्ण असे म्हणतात. तोंडावाटे निघणाऱ्या हे ध्वनी जे आहे ते हवेत विरतात व नाही जे होतात ते नष्ट होऊ नयेत म्हणून ते रंगाने म्हणजे वर्णाने आपण काय करतो लिहून ठेवतो म्हणून त्यांना काय म्हणतो वर्ण असे म्हटलं जातं. वाक्यात शब्दांना काय म्हणतात वाक्यातील जे शब्द असतात त्यांना काय म्हणतात पद असं म्हणतात. ठीक आहे मुलांनी खरे बोलावे म्हणजे या वाक्यातील तीन शब्द आहेत मुलांनी खरे बोलावे वाक्यातील शब्दांनाच काय म्हटलं जातं पद असं म्हटलं जातं. ठीक आहे शब्दांना काय म्हटलं जातं तर मी आताच पाठीमागच्या प्रश्नामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे शब्दांना काय म्हटलं जातं म्हणजे अगदी बेसिकपासून आपण काय केलेलं आहे कारण आपल्याला टॉप 50 टॉप 100 असे विश्वास नाही मित्रांनो यशाला कोणताही शॉर्टकट नसतो त्यामुळे आपण काय करतो आता ही जी PDF जर तुम्ही पाहिली तर तब्बल मित्रांनो जवळपास 3840 पानाची इथं तुम्हाला पेजेस दिसून येतात मित्र. ठीक आहे इथं तुम्हाला काय होतात पेजेस दिसून येतात जवळपास किती मित्रांनो 3840 पेजेसची काय PDF आहे म्हणजे आपण काय करतो यशाला कोणताही शॉर्टकट काय केलेलं नाही मित्रांनो ठेवलेला नाही संपूर्ण डिटेल अगदी बेसिकपासून ते एकदम हाय लेवलपर्यंत काय केलेलं आहे मित्रांनो हे संपूर्ण आपण कंप्लीट केलेलं आहे. तर वाक्य कशापासून बनलेले असते मित्रांनो तर वाक्य हे पद यापासून बनलेले असते म्हणजे मुलांनी खरे बोलावे वाक्यातील तीन शब्द आहेत जसे की मुलांनी खरे बोलावे. ठीक आहे चला पुढचा प्रश्न पाहूया. मराठी भाषा कोणत्या लिपीमध्ये लिहितात आपल्याला माहिती मित्रांनो मराठी भाषा कोणत्या लिपीमध्ये लिहितात देवनागरी लिपीमध्ये लिहितात आणि जी तमिळची वगैरे भाषा असतात जी साऊथची भाषा ती द्रविडी लिपीमध्ये लिहिली जाते. सुलक्ष देवनागरी लिपी ही उभ्या आडव्या तिरप्या गोल सर अशा रेषांनी बनलेली आहे. लिहिणाऱ्याच्या डावीकडे उजवीकडे लेखन होते आपल्याला पण माहिती आहे आपण कसं लिहितो. ठीक आहे इकडून इकडे काय करतो लिहित जात असतो. ठीक आहे आपली मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या लिपीला बाळबोध लिपी असे म्हणतात तर आपल्या देवनागरी लिपीलाच काय म्हटलं मित्रांनो बाळबोध लिपी असं म्हटलं जातं. ठीक आहे चला पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो लगेचच आपण. तर मराठी ही आपली भाषा आहे आपली जी लिपी वापरतो तिचे नाव काय देवनागरी लिपी आहे तिला बाळबोध लिपी असं सुद्धा म्हटलं जातं. देवनागरी लिपी ही उभ्या आडव्या तिरप्या गोलसर अक्षर लिहिण्यात त्यांनी ती माहिती आपल्याला डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. मराठी भाषेत किती वर्ण आहेत मित्रांनो तर मराठी भाषेमध्ये टोटल जर पाहिलं तर 48 वर्ण आहे. तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनी आपण काय म्हणतो वर्ण म्हणतो. आणि स्वर किती आहेत मित्रांनो तर आपल्याला माहिती 12 हे स्वर आहेत. वर्णमालेत अपासून औपर्यंतच्या 12 वर्णांनाच काय म्हणतो मित्रांनो स्वर असं म्हणतो. स्वराचा उच्चार करताना ओठांच्या किंवा जिभेच्या विविध हालचाली होत असतात पण ओठांच्या एकमेकांची किंवा जिभेच्या कोणत्याही भागाच्या मुखातील कोणत्याही आवाजाचे स्पर्श न होता मुखावाटे जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना काय म्हणतात मित्रांनो स्वर असं म्हणतात. जसं की आपण आपण करून जरी पाहिलं अ करताना मित्रांनो कधीच ओठाला ओठ आपला चिटकत नाही. ठीक आहे अ आ ई उ अम आ. ठीक आहे चला स्वराचा उच्चार आपल्या तोंडावाटे सहज व स्वतंत्रपणे होतो हे पण लक्षात घ्या. हे प्रश्न तयार होतात मित्रांनो. ठीक आहे आता थोड्या वेळाने हे प्रश्न सुद्धा येतील किंवा नाही आले तर आपण या PDF मधून करूनच घ्याल. ठीक आहे स्वरांचा उच्चार आपल्या तोंडावाटे सहज व स्वतंत्र पद्धतीने होतो. आपल्याला खालीलपैकी डॅश मुळे उच्चार हा तोंडावाटे सहज व स्वतंत्रपणे असं पण विचारलं जातं. तोंडावाटे सहज व स्वतंत्रपणे उच्चारण काय म्हणतात हो आताच प्रश्न मी विचारला होता तर स्वर असे म्हणतात. ठीक आहे स्व म्हणजे काय उच्चार करणे ध्वनी करणे वर्णमालेत अपासून औपर्यंतच्या वर्णांना 12 वर्णांना काय म्हणतात स्वर म्हणतात. उच्चार करताना वर्णाच्या अगोदरचा स्वर येतो त्यालाच काय म्हणतात हे सुद्धा महत्त्वाचं मित्रांनो तर त्याला स्वराधी असं म्हणतात. अनुस्वार जो असतो विसर्ग याचा उच्चार करताना या वर्णाच्या अगोदर स्वर येतो म्हणून त्याला काय म्हणतात स्वराधी असं म्हणतात. स्वराधी म्हणजे काय स्वर आहे स्वराधी म्हणजे स्वर आहे आदी म्हणजे आरंभी ज्याचा असा तो वर्ण आरंभी ज्याचा असा तो वर्ण. ठीक आहे स्वर आदी. ठीक आहे स्वराच्या आधी जो येतो तो वर्ण. मराठी वर्णित एकूण किती स्वरादी आहेत तर दोन आहेत अम आणि अहा हे दोन वर्णांना काय म्हणतात स्वरादी म्हणतात. अनुस्वराच्या उजार ते अस्पष्ट उच्चारांना काय म्हणतात मित्रांनो तर अनुनासिक म्हणतात. काही वेळा अनुनासिकचा उच्चार अस्पष्ट उजारता होतो आणि त्यास अनुनासिक असं म्हणतात. म्हणजे जसं की तर उदाहरणं स्वतः दिलेली आहेत अनुनासिकची. ठीक आहे अनुनासिकचे तर प्रश्न काय अनुस्वराच्या ओझरता व अस्पष्ट उच्चारांनाच काय म्हणतात मित्रांनो तर त्याला अनुनासिक असं म्हणतात. काही वेळा अनुस्वराचा उच्चार अस्पष्ट ओझरता होतो त्यास अनुनासिक असं म्हणतात. हम देवांनी घरांमध्ये. ठीक आहे तर याचा अस्पष्ट असा काय होतोय उच्चार होतोय अनुस्वराचा म्हणून त्याला काय म्हटलं जातं मित्रांनो अनुनासिक म्हणतात. अनुस्वराचा
अनुस्वाराच्या स्पष्ट व खनखनीत उच्चारण काय म्हणतात, तर अनुस्वार असं म्हणतात, ठीक आहे, स्पष्ट आणि खनखनीत। जर अस्पष्ट येत असेल तर त्याला अनुनासिक असं म्हटलं जातंय, आणि अनुस्वाराचा स्पष्ट जर उच्चार तर अनुस्वार म्हटलं जातंय। अनुस्वाराचा उच्चार स्पष्ट व खनखनीत होतो असे काही शब्द म्हणजे गंगा स्पष्टपणे काय होते, अनुस्वारचं काय मित्रांनो इथं स्पष्ट उच्चार होते, घंटा, आंबा, उंट, इंधन, ठीक आहे, हे जे काय आहे तेच अनुस्वाराचा स्पष्ट उच्चार म्हणते, अनुस्वार म्हणतं। विसर्गाचा उच्चार करताना कोणत्या वर्णाचा उच्चार होतो मित्रांनो, तर ह, ठीक आहे, विसर्गाचा उच्चार करताना कोणत्या वर्णाचा, विसर्ग, विसर्ग याचा अर्थ श्वास सोडणे, ठीक आहे, इथं इथं काय झालं चुकान, विसर्ग याचा अर्थ काय मित्रांनो, श्वास सोडणे, ठीक आहे। निसर्गाचा उच्चार, विसर्गाचा उच्चार ह या वर्णाला थोडा हिसळा देऊन केलेल्या उच्चारापासून, म्हणजे आपण ज्यावेळेस हे करतो त्यावेळेस काय होतं, आपण श्वास सोडला जातो, ठीक आहे। इंग्रजी भाषेतून किती स्वरादी मराठी भाषेत आलेले आहेत, तर दोन, ठीक आहे, ॲ आणि ऑ हे दोन स्वरादी इंग्रजी भाषेतून मराठीमध्ये आलेले आहेत, ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे करता येत नाही त्याला काय म्हणतात मित्रांनो, तर व्यंजन म्हणतात, ठीक आहे, व्यंजन। आणि त्यामुळं ते काय करतात, त्याचं पाय असं दुमडून लिहिलं जातं, जोपर्यंत त्याला स्वर मिसळत नाही तोपर्यंत त्याला पूर्ण काय होत नाही मित्रांनो, त्याचा उच्चार करू शकत नाही, किंवा त्याला मित्रांनो काय म्हटलं जातं, आपण जसं की आता इथं पण सांगितलेलं आहे की उच्चार स्वतंत्रपणे करता येत नाही, ठीक आहे, जो मग असं जर पाय दुमडून लिहिलं तर ते काय फक्त व्यंजन असतं, ठीक आहे, जोपर्यंत त्यामध्ये स्वर मिसळत नाही। क मध्ये जर आपण अ मिसळलं तर क हे पूर्ण शब्द होतो, मग ते क असं लिहितो, परंतु जोपर्यंत त्यामध्ये आपण अ मिसळत नाही तोपर्यंत आपण काय त्याला क असा पाय दुमडून लिहितो, आणि जर क मिसळलं तर त्याला काय लिहितो मग नंतर मित्रांनो, पाय न दुमडता आपण असं स्पष्टपणे क लिहितो, ठीक आहे, त्याला क म्हटलं जातं, ज्याचा उत्तर उच्चार स्वतंत्रपणे उच्चार करता येत नाही त्याला व्यंजने म्हणतात। ज्या स्वरांचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो, म्हणजे ज्या स्वरांचा उच्चार कमी वेळामध्ये होतो त्याला काय म्हणतात, ऱ्हस्व स्वर म्हणतात, ठीक आहे, कमी कालावधीचा स्वर असं म्हटलं जातं, म्हणजे जसं की अ ई उ ऋ या स्वरांचा उच्चार आखूड होतो, जसं की पटकन आपण अ उच्चारला बरोबर ते काय होते त्याचा उच्चार संपून जातो, म्हणून त्याला काय म्हटलं जातं मित्रांनो, ऱ्हस्व स्वर असं म्हटलं जातं, त्याचा उच्चार करण्यासाठी कमी वेळ लागतो म्हणून त्यांना ऱ्हस्व स्वर असं म्हटलं जातं। पुढचा प्रश्न घ्या, मराठीतील वर्णमालेत किती ऱ्हस्व स्वर आहेत मित्रांनो, तर पाच आहेत। ज्या स्वराचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो त्याला काय म्हटलं जातं, ऱ्हस्व स्वर म्हटलं जातं, ठीक आहे। तर असे किती आहेत ऱ्हस्व स्वर, पाच आहेत, अत्यंत महत्त्वाचे, एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे तो, आणि एकही प्रश्न तुम्हाला ठेवलेला नाही, म्हणून तर 3840 पानाची संपूर्ण आरोग्य विभागासाठी बनवलेली ही PDF आहे मित्रांनो, नक्की डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन डाउनलोड करा। पुढील काही तासांसाठी आपण स्पेशल डिस्काउंट आपल्यासाठी ठेवलेला आहे, तर ते डिस्काउंट संपण्या अगोदर स्पेशल मित्रांनो आपण 90% जवळपास ऑफ केलेला आहे काही काळासाठी, ठीक आहे, 90% ऑफचा मित्रांनो खूप काही मित्रांनो तुम्हाला याचा फायदा होऊन जाईल। अत्यंत महत्त्वाचे इम्पॉर्टंट असे सर्व काही प्रश्न आहे, ज्या स्वरांचा उच्चार करण्यास जास्त वेळ लागतो, आता आपण पाहिलं कमी साठी ऱ्हस्व म्हटलं जातं, तर जास्त साठी काय म्हटलं जातं, दीर्घ म्हटलं जातं, आ ई उ ए ऐ औ अम औ, ह्या हा जे काय स्वर आहे त्याला अधिक वेळ लागतो, त्याचा उच्चार लांबड होतो म्हणून त्याला काय म्हटलं जातं, म्हणजे दीर्घ स्वर, जसे की आ ई ऊ ए औ औ, ठीक आहे, म्हणजे जास्त वेळ लागतो त्याला उच्चार करण्यासाठी। मराठी वर्ण किती दीर्घ स्वर आहेत असं, तर 7 दीर्घ स्वर आहेत, हे स्वर लक्षात घ्या मित्रांनो, ज्या स्वराचा अधिक वेळ लागतो त्याला दीर्घ स्वर म्हणतात। दोन स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना काय म्हटलं जातं, संयुक्त स्वर असं म्हटलं जातं, ठीक आहे, म्हणजे दोन स्वर एकत्र येऊन ह्या स्वर काय बनतात, जसं की ए ए औ औ, हे जे संयुक्त स्वर आहेत हे लक्षात घ्या। वर्ण मराठी वर्ण किती संयुक्त स्वर आहेत असं, तर आताच आपण पाहिलं की असे 4 संयुक्त स्वर आहेत मित्रांनो, एकाच उच्चारस्थानातून निघणाऱ्या स्वरांना काय कोणते स्वर म्हणतात मित्रांनो, तर सजातीय स्वर म्हणतात, जसं की त्यांचा उच्चार काय आहे मित्रांनो, जवळपास सारखे असतात, जसं की अ आ ई ई उ अगदी सेम सारखं उच्चार आहे, त्यामुळे त्याला काय म्हटलं जातं, सजातीय स्वर म्हणतात। आणि भिन्न उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना काय म्हणतात मित्रांनो, विजातीय स्वर म्हणतात, जसं की आपण पाहिलं अ ई उ, जर हे भिन्न स्वर आहे त्यांचं उच्चार काय होत, भिन्न भिन्न प्रकारचे आवाज निघतात, त्यामुळे त्यांना भिन्न काय म्हटलं, विजातीय स्वर म्हटलं जातं। आणि दीर्घ स्वर कोणते आहेत खाली ऑप्शन पैकी दिलेले, तर आ हा काय दीर्घ स्वर, आता आपण पाठीमागे पाहिलं की कंबाईन पाहिलं, परंतु परीक्षेमध्ये जर असं ऑप्शन पैकी निघालं की बाबा ओळखा खालीलपैकी दीर्घ स्वर कोणता, तर आपल्याला ओळखता आला पाहिजे। आणि अशा वेळेस काय करू शकता मित्रांनो, प्रॅक्टिकली पण गुपचूप आपण काय करू शकता, स्वर उच्चारू शकता की बाबा कोणत्याचा दीर्घ होतोय, कोणत्याचा काय होतोय, आकुड उच्चार होतोय, त्यावरून आपण ऱ्हस्व दीर्घ पण ओळखू शकतो। आणि अभ्यास करताना तर नक्कीच काय करा मित्रांनो, प्रॅक्टिकली करून पहा, ठीक आहे, स्वर म्हटलं की बाबा ओठांना ओठ चिटकतोय का चिकटतोय का, ते फक्त पुस्तकात वाचून आपण करू नका, तर फक्त काय करा प्रॅक्टिकली करा, जेणेकरून आपल्याला ते परमनंट मेमरीमध्ये आपल्या काय होईल, आपले ते सेव्ह होऊन जाईल। खालीलपैकी ऱ्हस्व स्वर कोणता मित्रांनो, तर ऱ्हस्व स्वर यापैकी दिलेल्या ऑप्शनपैकी ऱ्हस्व स्वर आपल्याला ओळखायचा आहे, तर अ हा काय आहे, ऱ्हस्व स्वर आहे, ऱ्हस्व
ह्रस्व स्वर म्हणजे काय, ज्या स्वराचा उच्चार करण्यासाठी काय कमी वेळ लागतो. बाकीचं जर पाहिलं ई ए आ हे काय आहे, दीर्घ स्वर आहे, ठीक आहे. आणि अ हा काय मित्रांनो, ह्रस्व स्वर आहे. खालीलपैकी दीर्घ स्वर कोणते, तर ई हा काय आहे मित्रांनो, ज्या स्वराचा उच्चार करण्यासाठी अधिक काळ लागतो त्याला काय म्हटलं जातं, दीर्घ स्वर असं म्हटलं जातं. त्याचा उच्चार सुद्धा काय होतो, लांब होतो. खालीलपैकी दीर्घ स्वर कोणता आहे मित्रांनो, तर दीर्घ स्वर कोणता आहे, तर ज्या स्वराचा उच्चार करण्यास अधिक वेळ लागतो त्याला काय म्हटलं जातं, दीर्घ स्वर असं सुद्धा म्हटलं जातं. त्याचा उच्चार लांब होतो. मराठी वर्ण दीर्घ स्वर सात आहेत हे सुद्धा लक्षात घ्या. खालीलपैकी दीर्घ स्वर कोणता, तर ह्या ऑप्शनपैकी जर आपण पाहिलं तर दीर्घ स्वर कोणता आहे मित्रांनो, ए हा काय दीर्घ स्वर आहे, त्याला काय कर उच्चार करण्यासाठी जास्त वेळ लागतो, ठीक आहे. त्यानंतर हे काही आपण प्रॅक्टिससाठी दिलेलं आहे, दीर्घ स्वर कोणते, ह्रस्व स्वर कोणते. तर आपण हे काय करा मित्रांनो, पी डी एफमधून किंवा स्क्रीनशॉट काढून मित्रांनो आपण काय करा, याचा अभ्यास करा. आता आपण महत्त्वाचं अजून पुढचे नवीन टाईप पाहूया. खालीलपैकी ए संयुक्त स्वर कोणते, स्वर कसे लिहितात. तर आता इथे काय करायचं आहे, आता कसे लिहितात हे आपल्याला काय करायचं मित्रांनो, आपल्याला ओळखायचं आहे. तर कसे लिहितात मित्रांनो, तर ए संयुक्त स्वर कसे लिहितात, तर ए कशापासून बनलेलं आहे, अ आणि ई यांच्यापासून काय बनलेलं आहे मित्रांनो, ए हा स्वर बनले. ए किंवा ए प्लस ई, हे ई किंवा हे ई, कोणतेही दोन्हीपैकी आपण काय करू शकता मित्रांनो, वापरू शकता. हे ई किंवा हे, ठीक आहे, या दोन्हीपैकी कोणतेही वापरून काय करू शकता, ए आपण बनवू शकता, ठीक आहे. चला, खालीलपैकी संयुक्त स्वर कोणता आहे ओळखायचं आपल्याला. तर कोणता आहे मित्रांनो, ए हा काय संयुक्त स्वर आहे, म्हणजे दोन स्वर एकत्र येऊन बनलेला हा काय स्वर आहे. कोणकोणते दोन बनलेला आहे, तर अ आणि ई. आताच आपण पाहिलं ए संयुक्त स्वर कसे लिहितात मित्रांनो, तर आता पाहिलं की आपण ए जो आहे ज्याच्यावरती की मित्रांनो आपण पाहिलं की मात्रा नाही आहे, तर इथं जर आपण पाहिलं तर ए असा ए जे आपण लिहिलेलं आहे, तर त्यासाठी काय आहे मित्रांनो, आ यायला पाहिजे. सुरुवातीला काय पाहिजे मित्रांनो, आ यायला पाहिजे. त्यानंतर मग ई किंवा ई, हा ई किंवा हा ई प्यायला पाहिजे. पण सुरुवातीला काय पाहिजे, आ यायला पाहिजे, असं लक्षात घ्या, ठीक आहे. असे प्रश्न हमखास परीक्षेमध्ये बनतात, ठीक आहे मित्रांनो. ओ संयुक्त स्वर कसे लिहितात, तर ऊ अ प्लस ऊ प्लस ऊ, अ तर यायलाच पाहिजे मित्रांनो, प्लस काय पाहिजे, ऊ यायला पाहिजे आणि किंवा ऊ यायला पाहिजे. ह्या दोन्हीपैकी कोणता तरी ऊ आपल्याला काय पाहिजे, यायला पाहिजे. ओ कसं लिहितात मित्रांनो, तर आताच पाहिलं आ यायला पाहिजे. सुरुवातीला काय पाहिजे, आ यायला पाहिजे. जसं की इथं म्हणजे ए आणि एमध्ये काय फरक होता, तर मित्रांनो ए आणि ईमध्ये, एमध्ये काय ए आणि ऐमध्ये काय फरक होता मित्रांनो, तर ऐसाठी काय पाहिजे होतं, सुरुवातीला आ आलेलं होतं, ठीक आहे. आणि ए साध्या एसाठी काय आलं होतं मित्रांनो, सुरुवातीला अ आलं होतं. बाकी ई आणि ई हे सेमच होतं. इथं पण तसंच आहे मित्रांनो, इथं काय आहे मित्रांनो, ओसाठी काय आहे फक्त सुरुवातीला अ आलेलं आहे, सुरुवातीला अ आलेलं आहे. बाकी औसाठी पण हे सेमच राहिलेलं आहे. तुम्ही पहा, औसाठी पण हे काय झालेलं आहे, सेमच राहिलेलं आहे. फक्त सुरुवातीला आ आलेलं आहे, बाकी हे जे आहे ते काय मित्रांनो, हे सेमच राहिलेलं आहे. साठी आ, ठीक आहे, ओसाठी आणि औसाठी, ठीक आहे, ओसाठी आणि औसाठी हे सेमच राहिलेलं आहे. ओसाठी पण आणि औसाठी पण हे काय झालेलं आहे मित्रांनो, सेमच राहिलेलं आहे. पुढचा प्रश्न घ्या, खालीलपैकी संयुक्त स्वर कोणता ओळखायचा आपल्याला. तर ऐ हे काय आहे, संयुक्त स्वर आहे. आपण संयुक्त स्वर दिलेलं आहे, भरपूर प्रॅक्टिस करून घेतलेलं आहे मित्रांनो. प्रॅक्टिसला आपण काहीही कमी ठेवलेलं नाही, ठीक आहे. प्रॅक्टिससाठी काहीही कमी ठेवलेलं नाही. सजातीय स्वर कोणते, दीर्घ स्वर कोणते, त्यानंतर विजातीय स्वर कोणते, ठीक आहे. आपली भरपूर अशी यातून काय होणार आहे, प्रॅक्टिस होणार आहे. मराठी आत्ता पुढचा प्रश्न घ्या, लगेच नवीन टाईप आलेला आहे, नवीन टाईप आलेला आहे. विजयातीय स्वर झाल्यानंतर नवीन टाईप. मराठी वर्णमध्ये स्पर्श व्यंजने किती आहे, ठीक आहे. स्पर्श व्यंजने जे आहे ते 25 आहे. क ख पासून भ म पर्यंतच्या व्यंजनांना काय म्हटलं जातं, स्पर्श व्यंजने म्हटलं जातं. त्याचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा तोंडावटे बाहेर पडताना जीभ कंठ ताल दात ओठ यांच्याशी त्यांचा काय स्पर्श होणे, वर्ण उच्चारले जातात म्हणून त्यांना काय म्हटलं जातं, स्पर्श व्यंजने म्हटलं जातं. मराठी वर्णमालेत अनुनासिक किती आहेत मित्रांनो, तर अनुनासिक 5 आहे, ठीक आहे. कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण इथं दिलेलं आहे. मराठी वर्णामध्ये कठोर व्यंजने किती आहेत मित्रांनो, तर 10 कठोर व्यंजने आहे. जे व्यंजनातील उच्चारात तीव्रता कमी दिसून येते, ठीक आहे, सॉरी, ज्या व्यंजनात उच्चाराची तीव्रता दिसून येते ती काय, कठोर व्यंजने. आणि ज्या उच्चारात कमी जोर द्यावा लागतो त्याला काय म्हटलं जातं मित्रांनो, मृदू व्यंजन. म्हणजे सॉरी, ज्या व्यंजनात उच्चार करण्यास जोर द्यावा लागतो म्हणजे तीव्रता दिसून येते त्याला काय म्हटलं जातं, कठोर व्यंजन. मृदू पण पाहूया आपण, ही कोणकोणती आहेत मित्रांनो, तर क ख च छ ट ठ त थ प फ ही काय कठोर व्यंजन आहेत. यासाठी काय मित्रांनो, जोर द्यावा लागतो यांचा उच्चार करण्यासाठी. आणि मृदू व्यंजन कोणकोणते आहेत, तर टोटल 10 मृदू व्यंजने आहेत. तर यांचा उच्चार करताना काय, सौम्यपणे उच्चार करू. क घ ग घ ज झ ड ढ द
ध ब भ ही काय मृदु व्यंजन आहे, त्यांचा उच्चार करताना काय सौम्यपणे यांचा उच्चार होतो म्हणून ही काय मृदु व्यंजन आहेत। मराठी भाषेत अर्धस्वर किती आहेत मित्रांनो, तर चार अर्धस्वर आहेत, य र ल व यांची उच्चारस्थान अनुक्रमाने काय मित्रांनो इ उ ऋ ळु या काय उच्चारांच्या उच्चारस्थानासारखीच आहेत। संधी होताना या उच्चारांच्या जागी वरील व्यंजने किंवा व्यंजनाच्या जागी हे स्वर काय येतात म्हणून त्यांना काय म्हटलं जातं मित्रांनो अर्धस्वर असं म्हटलं जातं। मराठी उष्म किंवा घर्षक व्यंजन किती आहेत, ठीक आहे तीन आहेत, यांना का म्हटलं जातं कारण ही बाहेर पडताना काय होतं मित्रांनो घर्षण होऊन आपल्या मुखावाटे बाहेर पडले जातात। जसं की श आपण जर पाहिलं तर काय होतं बघा जिभेमध्ये तोंडामध्ये काय भरपूर असं घर्षण होतं आणि मगच हा शब्द बाहेर पडतो श श स। जसं की यांचं काय होतं उष्म व्यंजन म्हणून घर्षक व्यंजन असं म्हटलं जातं म्हणजे वायू मुखावाटे जोराने उसाचा बाहेर टाकल्याप्रमाणे या वर्णाचा उच्चार होतो, यात घर्षण आहे, घर्षणामुळे काय होतं उष्णता निर्माण होते म्हणून यांना उष्म किंवा वर्णे असं म्हटलं जातं, ठीक आहे। पुढचा प्रश्न, मराठी वर्णमालेत महाप्राण किती वर्ण महाप्राण वर्ण किती आहेत, तर महाप्राण म्हणजे काय मित्रांनो ह या वर्णाचा उच्चार करताना काय होते फुफ्फुसातील हवा तोंडावटे जोराने बाहेर फेकली जाते, ठीक आहे म्हणून त्याला महाप्राण वर्ण म्हणतात। ह मिळून अशा मिळून झालेल्या वर्णांना महाप्राण वर्ण असं काय म्हटलं जातं महाप्राण। असे किती आहेत मित्रांनो, तर 14 महाप्राण वर्ण काय आपल्याला पाहायला भेटतात। मराठी वर्ण व स्वतंत्र वर्ण किती आहेत मित्रांनो, तर स्वतंत्र वर्ण ळ हा काय आहे मित्रांनो स्वतंत्र वर्ण आहे ज्या वर्णावर इतर कोणत्याही भाषेकडून घेतलेलं नाही त्यास काय म्हटलं जातं स्वतंत्र वर्ण असं म्हटलं जातं। मराठी वर्णमालेत ळ हा एकमेव स्वतंत्र वर्ण स्वतंत्र व्यंजन आहे लक्षात घ्या। आणि मराठी वर्णमालेत किती जोडाक्षरं आहेत मित्रांनो, तर 2 जोडाक्षरं आहेत क्ष व ज्ञ ही मराठी भाषेतील जोडाक्षरे आहेत। देवनागरी लिपीतील जोडाक्षरे व ती लिहिण्याचे प्रकार ज्या अक्षरात 2 किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिळतो त्यास काय म्हटलं जातं जोडाक्षर म्हटलं जातं, ठीक आहे। म्हणजे 2 व्यंजने एकत्र येतात आणि त्यानंतर काय मित्रांनो एक स्वर येतो, कारण स्वर आल्याशिवाय तर व्यंजनाला अर्थ प्राप्त होत नाही हे आत्ताच आपण पाठीमागच्या प्रश्नामध्ये पाहिलेलं आहे, ठीक आहे। खालीलपैकी स्पर्श व्यंजन कोणती वगैरे येतं आता उदाहरणं दिलेली आहेत, तर तुम्ही स्पर्श व्यंजनाची वर डेफिनेशन वाचली असेल तर आपल्याला स्पष्टपणे आपल्याला जाणवली की स्पर्श व्यंजने म्हणजे काय असतं, ठीक आहे। तर तोंडावाटे काय असतं जीभ कंठ टाळू मृदा या अवयवांचा स्पर्श होतो म्हणून यांना स्पर्श व्यंजने म्हटलं जातं। तर हे सर्व काय मित्रांनो स्पर्श व्यंजने आहेत, कोणती क ख ग, ठीक आहे। असेच आपण महत्त्वपूर्ण प्रश्न पाहूया, परीक्षेच्या अगोदरपर्यंत संपूर्ण आपण सिलेबस मित्रांनो टार्गेट केलेलं आहे, परंतु आपण काय करायचं आहे सेल्फ स्टडी पण करायचं आहे मित्रांनो, त्यासाठी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत मित्रांनो। पुढील काही तासासाठी अगदी मित्रांनो प्राइसेस कमी करून ठेवलेले आहेत त्या आपल्या जे काही ई बुक्स आहेत त्याचे, त्यामुळे नक्की नक्की आपल्या संग्रही ठेवा, येणाऱ्या परीक्षेसाठी सुद्धा अत्यंत ते महत्त्वाचं आहे। सोबतच मित्रांनो आपल्याला आरोग्य विभाग भरतीसाठी मित्रांनो जे की आपण डेडिकेटेड तयारी करत आहात त्यासाठी मित्रांनो परीक्षा ॲपने काय केलेलं आहे तर फ्री ऑफ कॉस्ट पण भरपूर मटेरियल दिलेलं आहे, लिंक डायरेक्ट डिस्क्रिप्शनमध्ये आहे। काय आपण परीक्षा ॲप काय करू शकता मित्रांनो नक्की डाउनलोड करू शकता। तसंच तुम्हाला वाटलं की मला टेस्ट सिरीज पण पाहिजे आहेत, कशा प्रिव्हियस इयर प्रश्नपत्रिका विचारल्या होत्या त्या आधारे कशा संभाव्य प्रश्नपत्रिका येतील, तर ते जर आपल्याला अभ्यासायचं असेल तर मित्रांनो काय करा परीक्षा ॲपच डाउनलोड करून आपण काय करायचं आहे तिथं आपण ॲप ज्यावेळेस डाउनलोड कराल टेस्ट सिरीज ज्यावेळेस परचेस करायला लागाल तिथं तुम्हाला काय विचारलं जाईल मित्रांनो कोड विचारला जाईल। तर कोड जर आपण एक्झाममध्ये 50 कशासाठी मित्रांनो, तर ह्या संपूर्ण टेस्ट सिरीजवरती 50% काय केलेलं आहे डिस्काउंट दिलेलं आहे, तर हे 50 जर आपण वापरलं तर आपल्याला 100 रुपयाची टेस्ट फक्त काय मित्रांनो 50 रुपयामध्ये आपल्याला हे भेटणार आहे। तर लगेचच काय करा डिस्क्रिप्शनमध्ये गेलेल्या आपण ह्या लिंकवरती क्लिक करा डाउनलोड परीक्षा ॲपवरती आणि हे परीक्षा ॲप काय करा मित्रांनो संग्रह ठेवा। इथं फक्त आरोग्य विभागासाठीच नव्हे तर पोलीस भरती जिल्हा परिषद ज्या नवीन रिक्रुटमेंट आहेत त्यासाठी मित्रांनो, तसंच मित्रांनो ज्या पशुसंवर्धन असतील MPSC असतील कंबाईन असेल SSC रेल्वे सर्व परीक्षांसाठी काय मित्रांनो इथं डेली फ्री ऑफ कॉस्ट T20 सिरीज असते। स्पष्टीकरणासह मित्रांनो आपल्याला GK GS मॅथ रिजनिंग सर्व काही मित्रांनो या परीक्षेपुरती अवेलेबल आहे। तर नक्की काय करा मित्रांनो परीक्षा ॲप डाउनलोड करा आणि टेस्ट परचेस करताना एक्झाममध्ये 50 हा कोड वापरायला विसरू नका। काय करायचं लगेच स्क्रीनशॉट काढून ठेवा जेणेकरून आपण ज्यावेळेस पण आपण इथं अप्लाय कराल त्यावेळेस आपल्याला काय होईल मित्रांनो हा कोड आठवण्याची गरज पडणार नाही, पटकन आपण स्क्रीनशॉट पाहून इथं काय करू शकता हा कोड अप्लाय करू शकता। तर नक्की काय करा डाउनलोड करा परीक्षा ॲप। भेटूया मित्रांनो आरोग्य विभागाच्या नवीन भरतीसह नवीन क्लाससह मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये। आपण मित्रांनो जास्तीत जास्त आपला सराव करून घेणार आहे येणाऱ्या आरोग्य विभाग परीक्षेच्या अगोदर, ठीक आहे। तोपर्यंत मित्रांनो ह्या PDF नक्की नक्की काय करा आपल्या संग्रही ठेवा। पुढील काही तासांसाठी काय केलेलं आहे 90% डिस्काउंट आपण दिलेलं आहे, म्हणजे फक्त 10% काय करू शकता आपण रक्कम भरून हे PDF काय करू शकता किंवा कॅप्सूल आपल्या संग्रही ठेवू शकता। फक्त पुढील काही तासांसाठी ती लिंक आपल्याला दिसेल, त्यानंतर ती लिंक ऑटोमॅटिक काय होईल मित्रांनो चेंज होईल। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो नवीन माहितीसह नवीन अभ्यासक्रमासह नवीन आपल्या क्लासमध्ये। तोपर्यंत मित्रांनो आपण
या नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मित्रांनो व्हिडिओ तर माहितीपूर्ण ठरला आहे त्यामुळे एक लाईक सुद्धा नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे. व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद.